अकोला शहरातील एकदम पुरातन असे हे पावन स्थळ राजराजेश्वर मंदिर याची आख्यायिका फार मोठी आहे. हे एक अकोला शहरातील खरं म्हणजे दैवत आहे आणि या दैवताच्या चरणी आज मी श्रावण मासाच्या वावन पर्वावर दर्शन करण्यासाठी आलेलो आहे आणि हे दर्शनातून मी नंदीच्या कानात सांगितलं आहे की जो सरकार शेतकऱ्याच्या मुळावर उठेल त्याला मुळापासून संपून टाक, त्याचं मूळच नष्ट करून टाक असं मागितलं. बेरोजगार असतील, महिला असतील, मी देवाला मागितलं आहे सगळ्यातलं, माझ्या शेतकऱ्यांचं पहिले भलं कर, माझ्या बळीराजांना पहिले वाचव आणि त्यानंतर माझ्या या राज्याला प्रगतीपथाकडे नेण्यासाठी जे कोणी अडकडी आणतील त्यांना बाजूला सारून राज्याला पुढे नेण्याचे आणि आमच्या सर्व लोकांना जनतेसाठी लढण्याची शक्ती प्रदान करण्याची मागणी मी राजराजेश्वरांच्या कानात ईश्वराकडे केली आणि नंदीच्या कानात केली. विशेष म्हणजे आता इंडियाचा भारत होतोय, भारताचा इंडिया, भारत इंडिया एकच आहे. हे केवळ इंडियाच्या आघाडीला घाबरून हे नानाविध उपचार, नवीन नवीन उपचार, ज्यांना आता जखम खोलवर गेली की उपचार काय करावं, तो उपचाराचा एक भाग आहे असं मी मानतो आणि तो उपचार करून बघत आहेत. पण आता जखमच इतकी खोलवर आहे की ऑपरेशन जनता करायचं ठरवलं आहे, त्यामुळे तुम्ही भारताचा इंडियाचा भारत करा, त्याच्याने काहीही परिणाम होणार नाही. आणि मला एवढंच सांगायचं आहे की हा खटाटोप इंडियाच्या आघाडीला घाबरून हे सुरू केलेलं आहे हे आता सिद्ध झालेलं आहे. नाही काय हक्कभंग विकभंग आम्ही पाहून घेऊ, काय हक्कभंग होतो तो. आमचा कार्यकर्ता निडर आहे, लढत राहील, खोटं आहे ते मांडत राहील, सत्यासाठी लढणारा आमचा कार्यकर्ता आहे. हक्कभंगाला आम्ही काही मानत नाही, जुमानत नाही. पण एक आहे की जो विषय मला माहीत नाही, मिटकरींच्या संदर्भात काय वक्तव्य केलं, कारण मिटकरींना बुडच नाही आहे, त्यामुळं कुठला बूड नेमका धरायचा हा मिटकरींचा विषय आहे. त्यामध्ये मी बिना बुडावर बोलणं म्हणजे माझं वाचाळवीरामध्ये गणती होती.